नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत चतुर्थ स्थानात शुक्राचे कोणते परिणाम असतात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला चतुर्थ स्थानात समजा शुक्र असेल तर त्या संदर्भात समजू शकतात, आणि तुमच्या चतुर्थ स्थानात शुक्र असेल तर नेमक्या कोणत्या गोष्टी समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. तर याच्या आधी जे काही व्हिडिओ होते त्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या स्थानामध्ये शुक्र असेल, द्वितीय स्थानात शुक्र असेल किंवा तृतीय स्थानात शुक्र असेल तर त्या संदर्भातले जे परिणाम असते ते एकूण एकंदरीत तीन व्हिडिओमध्ये पाहिले होते. आजच्या व्हिडिओमध्ये चतुर्थातल्या शुक्राबद्दलचं महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊ. पहिल्या प्रथम हे बघून घेऊ की शुक्र चतुर्थ स्थानात म्हणजे नेमकं काय, म्हणजे चतुर्थ स्थान नेमकं काय. तर याकरता इथे तुम्हाला कुंडली दिसत असेल तर कुंडलीमध्ये हे 12 प्रकारची घरं आहेत, 12 ग्रह आहेत, घरं आहेत एकूण, किंवा 12 स्थानंसुद्धा त्याला म्हणतात. त्याला वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. आता ही नावं किंवा स्थानं नेमकी मोजायची कुठून, तर हे जे स्थान आहे याला लग्नस्थान म्हटलं जातं किंवा प्रथम स्थान म्हटलं जातं. आता प्रथम स्थानाला लग्नस्थान का म्हटलं जातं या संदर्भातला खुलासा आपण जे लग्नस्थानामध्ये किंवा प्रथम स्थानामध्ये शुक्र असतो त्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेला, नक्की तो व्हिडिओ बघा. आणि इथून हे प्रथम स्थानाने आहे, आणि प्रथम स्थान, द्वितीय स्थान, तृतीय स्थान आणि हे चतुर्थ स्थान. अशा प्रकारे चतुर्थ स्थानामध्ये शुक्र असतो किंवा हे चतुर्थ स्थान समजलं जातं. किंवा आता या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की जे स्थानं असतात ही फिक्स असतात, ही कन्फर्म असतात. तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल की या स्थानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नंबर असतात. हे जे नंबर असतात किंवा क्रमांक असतात ते 1 पासून ते 12 पर्यंत असतात. म्हणजे जेवढ्या 12 राशी असतात तेवढे 12 क्रमांक असतात, आणि प्रत्येक राशीला स्वतःचा असा नंबर असतो. जसं की 6 नंबरची कन्या राशी आहे, 4 नंबरची कर्क आहे, 8 नंबरची वृश्चिक आहे, 11 नंबरची कुंभ आहे. असं प्रत्येक राशीला त्यांचे जे नंबर्स असतात ते नंबर्स तिथे दिलेले असतात, आणि मग त्या राशी कोणत्या स्थानात आहेत त्याप्रमाणे ते जे क्रमांक असतात ते लक्षात ठेवावे लागतात असं आहे. तर यामुळे मी इथे कोणत्याही प्रकारचे क्रमांक दिलेले नाही, तुम्हाला स्थान नेमकं समजण्यात यावं याकरता इथे मी कुठल्याही प्रकारचे क्रमांक दिलेले नाहीत, किंवा क्रमांक दिले तर मग तुमच्यामधलं कन्फ्युजन किंवा गोंधळ आणखीन वाढेल, म्हणून मी इथे क्रमांक लिहिलेले नाहीत. इथे फक्त जो शुक्र आहे तो कोणत्या स्थानात आहे हे नेमकं समजावं म्हणून मी सांगितलं आहे. तर आता सांगितल्याप्रमाणे चतुर्थ स्थानात शुक्र इथे आपण दाखवलेलं आहे किंवा त्याचा आपण विचार करतो आहे. तर चतुर्थ स्थानात शुक्र असणं म्हणजे नेमकं काय, लक्षात घ्या. शुक्र हा स्त्री ग्रह आहे आणि अत्यंत शुभ अशा प्रतीचा ग्रह आहे. चतुर्थ स्थान हे सुद्धा सुख वस्तूशी संबंधित स्थान आहे. मग चतुर्थ शुक्र असेल त्याचा परिणाम कोणते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी 12 स्थानं आहेत कुंडलीतील त्या 12 स्थानामध्ये सर्वात शुभ असं स्थान किंवा सगळ्यात पोषक म्हणजे शुक्राच्या कारकत्वाला सर्वात शुभ किंवा पोषक अशा प्रकारचं हे स्थान आहे. म्हणजे या स्थानात शुक्र असेल तर तो स्वस्थानात शुक्र असं मानलं जातं. या स्थानामध्ये शुक्र असता स्वतःची उत्तम लक्षणं तो अगदी प्रकर्षाने दाखवतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्थानावरून घर संसार जे असतो तो पाहिला जातो. तर घर संसारामध्ये रुची घेणारा, आनंद घेणारा किंवा घर संसारामध्ये व्यवस्थित पाहणारा अशा प्रकारचा हा शुक्र आहे आणि आनंदी वातावरण तयार करतो. या स्थानामध्ये जर का शुक्र असेल तर घरचं जे वातावरण असतं, त्या व्यक्तीच्या घरातलं जे वातावरण असतं हे आनंददायी असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असा जो व्यक्ती असतो म्हणजे ज्याचा चतुर्थ शुक्र असतो तो अत्यंत समाधानी असतो. लक्षात घ्या, ह्या ज्या व्याख्या आहेत किंवा हे जे शब्द आहेत हे एकमेकांशी जास्त रिलेट करणारे आहेत. महत्त्वाचं म्हणजे जर का एखादा व्यक्ती समाधानी असेल तर तो नक्कीच सुखी असेल. जर का तुमच्या अपेक्षा फार मोठ्या आहेत, तुम्ही खूप फार महत्त्वाकांक्षी आहात, जीवनामध्ये तुम्हाला खूप मोठा पल्ला गाठायचा असेल तर नेमकं आपलं लक्ष नेहमी त्या पल्ला जो आपला असतो त्याच्या गाठण्याकडे असतं. त्याच्यामुळे नेहमी आपण असमाधानी असतो आणि मनात सारखी कुठल्या ना कुठल्या प्रकारची रुखरुख लागलेली असते. तर असा समजा तुमचा स्वभाव असेल तर तुम्हाला समाधान मिळणार नाही, समाधान मिळत नसेल तर सुख मिळणार नाही, सुख मिळत नसेल तर आनंद मिळणार नाही. परंतु जर का चतुर्थात शुक्र असेल तर या ज्या व्यक्ती असतात या सुखी असतात, समाधानी असतात. खरं तर समाधानी असतात म्हणून सुखी असतात, म्हणून त्या घरामधल्या वातावरणामध्ये आनंदसुद्धा निर्माण करतात किंवा आनंदसुद्धा व्यक्त करतात. आणि यामुळेच यांचं घरातली ज्या व्यक्ती असतात त्यांच्याबरोबर जे संबंध असतात ते अगदी प्रेमळ असतात, प्रेमाचे संबंध असतात. आणि अंतःकरणातूनसुद्धा ह्या व्यक्ती अतिशय शुद्ध आणि निर्मळ असतात. प्रेमाचा झरा यांच्या अंतःकरणातून कायम वाहत असतो, त्यामुळे इतरांशी वागतानासुद्धा तो जो प्रकार असतो तो दिसून येतो. आणि अगदी सॉफ्टली म्हणजे अतिशय सहजपणे त्यांचं जे इतरांशी वागणं, घरातल्या जे व्यक्ती असतात त्यांच्याशी वागणं आणि घरातल्या व्यक्तींचा एकमेकाशी जे नातेसंबंध असतात हे सुद्धा घट्ट असतात. एकंदरीत जर का घरामध्ये बघितलं तर आनंद आणि समाधान हा भरभरून वाहताना दिसतो. हृदय यांचं अतिशय स्वच्छ निर्मळ, मग कशी सांगितल्याप्रमाणे प्रेमाने भरभरून वाहणारं असतं आणि कडवटपणा अजिबात दिसत नाही. म्हणजे कुठल्याही व्यक्तीबद्दल, मग ती व्यक्ती घरातली असोत किंवा घरातली घराच्या बाहेरची असो,
त्याच्याबद्दल त्यांच्या मनात कडवटपणा अजिबात नसो आणि मुळात कडवटपणा कधी येतही नाही, कारण मुळात जर का तुमची वृत्तीच तशी असेल, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच तुमचा प्रेमळ असेल, तर तुमच्या मनात कडवटपणा कधीही येणार नाही किंवा एखाद्याची दूषणं देणं किंवा एखाद्याला दूषणं देणं हा प्रकार येत नाही. जरी समोरचा व्यक्ती तुमच्याशी कुठल्याही प्रकारे किंवा कशाही वागला तरी त्याच्याबद्दल मनामध्ये काही गैर येत नाही, ह्यालाच प्रेमळपणा असं म्हणतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सज्जन असतात, सत्यवादी असतात, नेहमी दुसऱ्यांबद्दलचा आदर व्यक्त करतात आणि सत्याची कास धरून वागणारे असतात. म्हणजे जे काही खरं असेल, जे काही सत्य असेल त्याच हिशोबाने, म्हणजे लांडी लबाडी करणं किंवा खोटं बोलणं, आपला जो हे आहे, म्हणजे आपलं जे समजा आपल्याला काय करायचं असेल किंवा आपल्याला काय उपभोगायचं असेल ते घेण्यासाठी किंवा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी काही आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करणं, आडमार्गाने गोष्टी करणं, एखाद्याला फसवून गोष्टी करणं हा प्रकार यांच्यामध्ये मुळातच नसतो किंवा त्यांचा तसा स्वभावही नसतो. आता हे जे आता आपण बघितलं तो त्यांचा समाजाबद्दलचा किंवा इतरांबद्दलचा दृष्टिकोन हे बघितला. प्रत्यक्ष घरामध्ये जर का पाहायचं झालं तर घर अतिशय व्यवस्थित नीटनेटकं ठेवण्याकडे यांचा कल असतो. आपल्या घरामध्ये सुखवस्तू असावं, आपल्या घर सुखवस्तूंनी असावं, सुख समृद्धीची सर्व सामग्री आपल्या घरामध्ये असावी असं यांना नितांत वाटतं आणि त्यांच्या घरात ते संपूर्ण असतंसुद्धा. यांचं घर जरी तुम्ही बघितलं तर आधुनिक सोयीसुविधांनी असं भरलेलं असतं. आता आधुनिक सोयीसुविधा या प्रत्येक 10-12 वर्षांनी बदलतच असतात, त्याच्या व्याख्या असतात त्या बदलतच असतात. परंतु असं जरी असलं तरी पण यांना नेहमी वाटतं की आपल्या घरात आधुनिक साधन सामुग्री असावी किंवा सोयीसुविधा असाव्यात आणि नशिबाने ते त्यांना मिळतातसुद्धा आणि अपेक्षेप्रमाणे हे जे घरामध्ये अपेक्षा करतात त्याप्रमाणे सोयीसुविधा यांना मिळतातसुद्धा. सर्व प्रकारचे अधिभौतिक सुखं यांच्या घरामध्ये पाहायला मिळतात. तसं बघितलं तर यांना बाग बगीचांची, पाळीव प्राण्यांची खूप आवड असते. घरामध्ये एखादा माशाचा टँकसुद्धा यांना पाळवतो. म्हणजे मनाने, हृदयाने मगाशी जे आपण सांगितलं की बाबा मगाशी जे आपण बोललो की खूपच सहृदयी असतात, प्रेमळ असतात, त्यांचं अंतकरण खूपच निरागस असतं, त्यामुळे पाळीव प्राण्यांची आवड असते किंवा बाग बगीचे किंवा झाडांची सुद्धा आवड असते. अगदी फ्लॅटमध्ये जरी राहणारे असेल तरीसुद्धा घरामध्ये छोटासा आजार सांगितल्याप्रमाणे फ्रिश टँक असेल किंवा कुंड्यांमध्ये झाडं लावणं किंवा गार्डनिंग करणं हा प्रकार यांना खूप आवडतो. तसंच स्वतःच्या मालकीचं घर असणं, असे म्हणजे घर असायला हवं आणि ते मस्तपैकी मोठं असायला हवं, सुशोभित असायला हवं असं यांना कायम वाटतं आणि ती त्यांची इच्छा पूर्णसुद्धा होते. खरं तर आपलं स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं, परंतु ती इच्छा पूर्ण होणं बऱ्याच जणांच्या बाबतीत थोडंसं कठीण होऊन बसतं. कधी काही जणांच्या बाबतीत तर पैसे वगैरे असूनसुद्धा त्या इच्छा पूर्ण होत नाही, काही जणांना संपूर्ण जीवन हे भाड्याच्याच खोलीमध्ये काढावं लागतं, परंतु यांच्या बाबतीत तसं होत नाही. कुठून ना कुठेतरी काहीतरी अरेंजमेंट होते आणि यांचं स्वतःच्या मालकीचं घर नक्की होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तरार्ध, आयुष्याचा उत्तरार्ध म्हणजे शेवटचा कालावधी अतिशय सुखासीन जातो. आणि हा जो प्रश्न असतो हा प्रश्न बऱ्याच वेळाला विचारला जातो की उत्तरार्धा आयुष्याचा कसा असेल. नॉर्मली जे मिडल एज असतात, म्हणजे ज्यांचं वय 50 आसपास असतं, त्यांच्याकडून हा प्रश्न नेहमी विचारला जातो की आयुष्याचा शेवट कसा असेल. तर तुमच्या चतुर्थसाना शुभग्रह असतील, खास करून शुक्र असेल, तर तुमचं जे उत्तर आयुष्य असेल ते अतिशय सुखासीन जातं आणि शांतपणे जातं, त्या कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मातेच्या खूप जवळ असतात, त्यांना मातृसुख खूप मिळतं, मातेचं सौख्य खूप मिळतं, मातृभक्त असं म्हणाला तरी काय वावगं ठरणार नाही. आणि आजकालच्या युगामध्ये एक प्रश्न आणखीन एक विचारला जातो की मला वाहन सुख मिळेल का, तर ह्यांना वाहन सुख नक्की मिळतं. जरी यांच्याकडे वाहन नसेल तरी वाहन सुख मिळतं आणि वाहन ऑलरेडी असेल तर आणखीन चांगल्या प्रकारचं वाहन सुख यांना नक्की मिळतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की आजच्या जगामध्ये जी की फार दुरापस्त झालेली आहे, आजकालच्या दगदगीच्या कटकटीच्या किंवा व्यस्त जीवनामध्ये चांगली झोप मिळणं हे फार दुरापस्त झालेलं आहे. परंतु चतुर्थात समजा तुमच्या शुभग्रह असतील किंवा शुक्र असेल तर तुम्हाला अतिशय शांत, सुंदर आणि गाढ अशी झोप लागते. आणि त्यामुळेच ते होतं का, कारण यांचे अल्पसंतुष्ट असतात म्हणा किंवा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये समाधान मानणारे असतात म्हणा किंवा यांचं अंतःकरण खूप साफ, सुंदर, स्वच्छ असतं, त्यामुळे यांना झोप फार चांगली लागते. आणि त्यामुळेच यांना म्हणजे यांचं जे मानसिकता असते ती खूपच चांगली असते. कारणामुळे त्याचं खरं तर त्याचं कारण तेच आहे की जर का तुमची मानसिकता चांगली असेल तर तुम्हाला झोपसुद्धा फार छान लागते आणि यांना झोप खूपच चांगल्या प्रकारची लागते. या स्थानामध्ये शुक्राबरोबर चंद्र गुरुसारखे शुभग्रह असतील तर भाग्योदय त्या कुंडलीचा किंवा त्या व्यक्तीचा खूपच चांगल्या प्रकारचं होतं. भाग्यवान अशा प्रकारची ती कुंडली समजली जाते. आणि समजा स्त्रीच्या पत्रिकेमध्ये चतुर्थामध्ये शुक्राबरोबर इतर शुभग्रह असेल किंवा नुसतं शुक्रग्रह जरी असेल तर ती उत्तम गृहिणी या व्याख्येमध्ये ठरलेली म्हणजे बसते.
आता मगासपासून जे काही आम्ही गुणधर्म सांगितले की घर कशा प्रकारे असायला हवं, कशा प्रकारे त्याचं हे व्यवस्था ठेवायला हवी, हा सगळा कार्यभाग खरं तर स्त्रीचा असतो. आणि स्त्रीच्या समजा पत्रिकेत असा योग असेल तर ती उत्तम गृहिणी असते, याला म्हणजे ह्याच्यामध्ये काय वाद नाही. आणि त्या स्त्रीशी समजा तुमचा विवाह झाला तर त्या पतीलासुद्धा खूप चांगल्या प्रकारचं त्याचा भाग्योदय वगैरे होतो. आता समजा अशा पत्रिकेमध्ये म्हणजे शुक्राबरोबर समजा शनी आणि राहूसारखे काही वाईट ग्रह असतील किंवा शनी राहू हर्षलसारखे काही वाईट ग्रह असतील तर मी त्याला आपण पापग्रहसुद्धा म्हणतो. तर होतं काय, मगाशी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या जे आपण बघितलं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी बघितल्या या सगळ्या म्हणजे सुखसेवा सुख ज्या असा सुखाच्या व्याख्या असतात त्याच्यावरती पाणी पडतं. किंवा दुधात मिठाचा खडा पडल्यावरती कशी गोष्ट होते तशी गोष्ट होते. जर या शुक्राबरोबर शनी राहू किंवा हर्षलसारखे ग्रह असतील तर अशा प्रकारे प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर मित्रांनो, हे होतं चतुर्थात शुक्र असताना मिळणारे परिणाम. आपणसुद्धा बघा की आपल्या कुंडलीमध्ये चतुर्थामध्ये शुक्र असेल किंवा आपले आप्तजन असेल त्यांच्या पत्रिकेत समजा चतुर्थात शुक्र किंवा बाकीचे ग्रहयोग असतील तर त्यांना सुद्धा अशा प्रकारे आयुष्यात उत्तम प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. नक्की व्हा. आणि तुमचा जो अभिप्राय असेल तो सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. या विषयावरती किंवा या व्यतिरिक्त विषयावरती तुम्हाला काय आवडायला ऐकायला आवडेल हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा ते सुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.